जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस हा 18 सप्टेंबर रोजी पार पडला. आता नवीन इमारतीमध्ये कामकाज सुरू होणार असल्यानं जुन्या इमारतीचं काय होणार? गेल्या 75 वर्षामध्ये कोणत्या ऐतिहासिक घटनांची ही इमारत साक्षीदार ठरली आहे? पाहूयात या रिपोर्टमधून. हौक वातावरणात जुन्या संसदेला निरोप. संसदेच्या जुन्या इमारतीचं काय होणार? पंच्याहत्तर वर्षातील ऐतिहासिक घटना कोणत्या? एरवी अनेक वेळा खासदारांच्या गदारोळामुळे गाजणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात 18 तारखेला मात्र काहीशा भावूक वातावरणानं झाली. कारण स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 75 वर्षांच्या ऐतिहासिक संघटनांची साक्षीदार असलेल्या जुन्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा आजचा दिवस होता. विशेष अधिवेशनात पंतप्रधानांनी भाषण करत जुन्या संसद भवनाला निरोप दिला. आता 19 तारखेपासून सेंट्रल व्हिस्टा मधील नव्या संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. मात्र जुन्या इमारतीचं नेमकं काय करणार याविषयी अजूनही ठोस निर्णय झालेला नाही आहे. संसदेशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जुन्या इमारतीचा वापर केला जाणार असे संकेत यापूर्वीच देण्यात आले. याशिवाय या इमारतीचे संग्रहालयात रूपांतर होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे. तसं झाल्यास लोकसभेच्या चेंबरमध्येही भेट देणारे बसू शकणार आहेत. देश पारतंत्र्यात असताना या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली असली तरी याचं श्रेय भारताचं असल्याचं मोदींनी अधोरेखित केलंय. करने का निर्णय विदेशी शासकों का था, लेकिन ये बात हम न कभी भूल सकते हैं और हम गर्व से कह सकते हैं इस भवन के निर्माण में पसीना मेरे देशवासियों का लगा था, परिश्रम मेरे देशवासियों का लगा था और पैसे भी मेरे देश के लोगों के. ब्रिटिशांच्या काळात ही इमारत 1921 ते 1927 अशा 6 वर्षात बांधण्यात आली. याची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. जुन्या संसद भवनाला काउन्सिल हाऊस असं म्हटलं जात होत. देशवासियांचा आवाज सभागृहानं ऐकला पाहिजे ही काही आजची मागणी नव्हे. पारतंत्र्यातही या सभागृहाकडून ही अपेक्षा केली जात होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण न झाल्यानं उद्रेक झाला. ब्रिटिश सरकारच्या 2 जुलमी बिलांचा विरोध करत त्यांना जाग करण्याच्या उद्देशानं 1929 मध्ये इमारतीच्या उभारणीनंतर अवघ्या 2 वर्षात भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी याच इमारतीत बॉम्बस्फोट घडवला. स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी याच इमारतीमधून मध्यरात्री ट्विस्ट विथ डेस्टिनी हे इतिहास प्रसिद्ध भाषण केलं. गेल्या 75 वर्षात अनेक कटु गोड ऐतिहासिक क्षण या इमारतीनं अनुभवले. भारतीय लोकशाहीची दिशा दाखवणारी आणि देशवासियांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या राज्यघटनेवर विचार मंथन आणि निर्मिती या इमारतीत झाली. सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्य निर्माण होताना या वास्तूनं पाहिली आहे. दीव, दमण, दादरा नगर हवेली आणि पुद्दुचेरी यांचा भारतात समावेश करण्याबाबत याच ठिकाणी चर्चा झाली. 1962 मध्ये चीन विरुद्ध भारताचा पराभवाचा कटु अनुभव आणि 1971 मध्ये पाकिस्तानवर देशाचा विजय यावर सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष या इमारतीने पाहिला. जिमी कार्टर आणि बराक ओबामा यांच्यासारख्या परदेशी मान्यवरांना भारतीय संसदेच्या संयुक्त सभागृहांना संबोधित करण्याचा मान मिळाला.
आरक्षण, जीएसटीचा निर्णय, जम्मू काश्मीर संदर्भातील राज्यघटनेतील कलम 370 हटवणं यासह अनेक ऐतिहासिक विधेयकं या इमारतीनं अनुभवली आहे. मात्र 13 डिसेंबर 2001 रोजी लोकशाहीचे हे मंदिरच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या 5 दहशतवादी संसद भवनाच्या परिसरात पोहोचले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. 30 मिनिट चाललेल्या या दहशतवादी कारवाईत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. संसद हा भारतीय लोकशाहीचा आत्मा मानला जातो. आता इमारत बदलली असली तरी लोकशाहीतील संसदेचं महत्व तेच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.